मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। हरवलेले पैसे परत मिळवून दिल्याने खाकी वर्दीतील माणुसकी अजून जिवंत असल्याचं प्रत्यय संखाकरांना दिसून आलाय। बाजारात हरवलेल्या पैशासाठी दोन बायकांची झोंबाझोंबी चालू होती। बाजारात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। रावणपला असलेले संख बीटचे पोलीस नाईक रामेश रामराव बन्नेंवर यांनी खरं कुणाचे पैसे आहेत ते बाईला मिळवून दिल्याने खाकी वर्दीतील माणुसकी जिवंत असल्याचं संखकरांना पाहावयास मिळाले। अधिक माहिती अशी की संखचा सोमवार मोठा आठवडा बाजार भरतो। या बाजारा दिवशी संख परिसरातील अंकलगी भिवर्गी करजगी पांडोजरी कागणरी तिकोंडी करेवाडी तिकोंडी आसंगी तुर्क आसंगी जत गोंधळेवाडी पारधी दांडा या गावातील नागरिक बाजार करण्यासाठी येतात। सध्या ऊस कारखाना हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड मजूर बाजारात मोठी गर्दी केली होती। एका गावातील दोन बाया बाजारात धान्य खरेदी करण्यासाठी बाजार करत असताना एका बाईच्या पदरातील 6,000 रुपये असलेलं पाकिट पडलं। बाजूला असलेल्या बाईला ते पाहून पटकन पाकिट उचलून गावची वाट धरली। पाकिट पडलेल्या बाईच्या लक्षात आल्याने त्या बाईचा शोध घेऊन एकमेकींचा वाद सुरू झाला। त्याच दरम्यान उपस्थित असलेल्या पोलीस नाईक रामराव बन्नेंवर यांनी दोन्ही बाईला पोलीस चौकीत आणून चौकशी करून हरवलेल्या बाईला पैसे मिळवून दिले। पैसे मिळवून दिल्याने संखमध्ये पोलीस बन्नेंवर यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे।